जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा. 15 मिनिटात जी अर्ध यायला लागले तिथं असं हे म्हणते. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागं सरकार तयार आहे. तिथं येऊन बी उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय उपोषणात. मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही, भेणार बी नाही. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे, माझ्या खेड्या पाण्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. बरं, माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्यांना साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचे प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाही, समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोने मुंबईकडे या, कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसतील म्हणून. अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झालेत तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल. त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना, दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या. आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे, आमचा हेकेकोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथूनच घ्यायचंय, इथूनच उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेच्या बाबतचं पत्र पाहिजे, आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा. 15 मिनिटात जी अर्ध यायला लागले तिथं असं हे म्हणते. आता हे म्हणते बरं का, मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार, दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.